मित्रांनो, आज आपण भंडारा डिस्ट्रिक्ट मधील आपलं परसगाव परसवाडा या गावा आलेला आहोत. तर प्रत्यक्ष आपण भेंडी कावेरी 703 या आपल्या प्लॉटवर आलेलो आहोत. तर प्रत्यक्षात आपण शेतकऱ्याची मुलाखत घेत आहोत. तर सर्वप्रथम आपण काकाजीचा परिचय करून घ्या. काकाजी नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही आपल्या सर्व शेतकऱ्यांना आपला परिचय द्यावा. माझं नाव हिमराज हरिचंद नंदरधने, परसवाडा, तालुका तोनसर, जिल्हा भंडारा, महाराष्ट्र असं असून मी यावर्षी मे महिन्यामध्ये चला. तर अशा प्रकारे काकाजीचा आपला परिचय दिलेला आहे तुम्हाला. तर काकाजी, तुम्ही 703 कावेरी 703 या वाणाची लागवड केलेली आहे. तुम्ही केव्हा लागवड केली आहे? ही लागवड 5 मे 2023 5 मे 2023 तुम्ही 703 किती पॅकेट लागवड केले? त्याच्यामध्ये आपण 2 किलो. 2 किलो. 2 किलो. बरोबर. 2 किलो म्हणजे तुम्ही 5 मे 2023 याची लागवड केली. 2 किलो लागवड केली. एकूण असे आतापर्यंत तोडे किती झाले तुमचे? केव्हा तोडला सुरुवात झाली तुम्हाला? म्हणजे त्याच्यामध्ये 14 ते 15 तोडे आजपर्यंत. ही भेंडी कावेरी 703 ही जुलै महिन्यापासून स्टार्ट सुरू झाली आणि आतापर्यंत पावे तर तिचे 14 ते 15 तोडे करण्यात आले. अच्छा. म्हणजे काकाजीच्या सांगण्यावरून की त्यांची भेंडी 1 जुलै 2023 सुरू झाली आणि आजची तारीख आहे 27 जुलै 2023. आतापर्यंत त्यांचे 14 ते 15 तोडे झाले असं त्यांचं म्हणणं आहे. तर काकाजी, या वाणाबद्दल आणखी तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे कशी वाटली भेंडी बा तुम्हाला? आजपर्यंत मी शेतामध्ये भेंडीच्या वेगवेगळ्या व्हरायट्या लावल्यात. त्या व्हरायटीच्या पेक्षा मला हे थोडीशी सरस आणि हिचं टोकदार आणि आकार एक छोटा पाहायला बारीक आणि टोकदार आणि पुन्हा मार्केटिंगला हिला चांगली मागणी आहे आणि हे हिरवीगार आहे आणि हिच्यावर व्हायरस ही प्रतिबंध असल्यामुळे व्हायरस रोगांचा अटॅक झालेला नाही आहे. त्यामुळे ग्राहकांना ही चांगली आवडते. बरं बरं. म्हणजे तुमच्या सांगण्यावरून की बा आपली कावेरी 703 हे भेंडी व्हायरस सारी टॉलरन्स आहे आणि याच्या शिळा जे आहे काळपट पडत नाही. आणि पानाविषयी काय सांगू इच्छिता अन्य व्हरायटीपेक्षा? अन्य व्हरायटीचे पानं गोलसर आकाराचे असतात पण हिचे चिरलेल्या पानाची आहे आणि हिचं फुटवे वगैरे त्या भेंड्याच्या मानानं ज्या अगोदर लावत होतो आपण त्या भेंड्याच्या मानानं हिला फुटवे वगैरे जास्त संख्येने असल्यामुळे उत्पादनही फार मोठ्या प्रमाणात मिळत आहे. फळ वगैरे कसं वाटलं? फळ वगैरे चांगलं टोकदार. तर 5 शिळांचं आणि चिरकाळ चिरकाळ टिकणार फळ बघू शकता. चिरकाळ टिकणार आणि लांब मार्केटला नेण्यास प्रोत्साहन परस यांचं वाण आहे. या सर्वात आम्ही आणि तुम्हाला मी फोटो दाखवतो. द्या आपल्या भेंडीला. आतापर्यंत काकाजीच्या सांगण्यावरून त्यांचे 14 ते 15 तोडे झालेले आहेत. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि आणखी पुन्हा आता सुरूच आहे. अशा प्रकारे काकाजीच 703 कावेरी 703 हे भेंडीची लागवड केली. तर काकाजी, अन्य शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता थोड्याशा वाणाबद्दल? अन्य शेतकऱ्यांनी जे आतापर्यंत वाण लावलेत आणि त्याचे उत्पादन कमी जास्त प्रमाणात होत असतात आणि ते कधी कधी शेतकरी हे फसले जातात, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना माझं एक नम्र निवेदन आहे की त्यांनी आवर्जून कावेरी सीडचं 703 हे भेंडीचं वाण आपल्या शेतात लागवड करावं आणि भरघोस उत्पादन मिळावं अशी माझी सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे. तर शेतकरी बंधूंनो, आता सर तुम्ही आपलं काकाजीच्या मनोगत आपल्या शेतकऱ्याच्या मनोगत ऐकले जाय. तर तुम्हाला आपल्या भेंडीमध्ये विक्रमी उत्पन्न जर वाढवायचे असेल तर कावेरी 703 या भेंडीची लागवड करावी. धन्यवाद.